श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाच्या कामाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा आणि रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचं काम पंधरा मार्चपासून सुरू करण्यात आलं सदर कामांची पाहणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड अक्षय महाराज भोसले उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ नीलम गोरे यांनी श्री विठ्ठलुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी आपण चार वर्ष पाठपुरावा केला होता त्यानुसार आता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर काम सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केलं